मैन कैनॉट लिव विदाउट वॉटर त्या प्रकार खऱ्या अर्थाने, परंतु इथे या स्पर्धेला पाण्याची सेवा आणि संतांनी राजदादा असं म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले। ही वंदावी पाऊले आहेत मित्रांनो, आणि त्या वंदावी पाऊल्यांचा पाऊल्यांचा सन्मान इथे केला जात आहे। राजदादा पाटील स्ट्रोक एंटरप्राइजेस यांचं स्वागत केलं जात आहे। बोलूया कंटिन्यू सामन्याकडे जगदीश पाटील नारिवली यांच्याकडे। थँक्यू सो मच उपस्थित लाडक्या तमाम कड रसिकांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। स्वर्गीय रामचंद्र मंडळी प्रतिष्ठानच्या वतीने याच पंच इशारा करत असताना चार षटकांचा सामना आहे। व्ही आर सी सी उसाटणे विपक्ष स्वर्गीय प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रेडगार। व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन केलं जातोय उसाटणे टीमच्या वतीने यश पाटील आणि विकास पाटील। ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी पाहायला मिळतोय। मागच्या या दोन्ही संघांचा विचार विमर्श केला तर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे खऱ्या अर्थाने आता अस्तित्वाची लढाई या ठिकाणी पाहायला मिळेल। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑफस्टिक वरती चेंडूची लाईन ठेवली। मागच्या मॅच मध्ये ना याच गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच सामन्याचा हिरो ठरला होता। देवीदास भोपी एक स्ट्रायकरचा गोलंदाज या रेडगर टीमच्या वतीने। रेडगर विपक्ष उसाटणे असा विद्यमान सामना। फुल टॉस क्रॉस द लाईन झाली आहे। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे। चेंडू मात्र वेगाने चालला आहे, सीमारेषा पलीकडे जातोय आणि येथे मिळेल तो चौकार चार रन्स। फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांना रेफर केलं होतं, मात्र यस रिव्ह्यू संपलेला आहे। टीम उसाटणे संघाने रिव्ह्यू घेतला होता आणि प्रत्येकाला एक एक रिव्ह्यू आहे, मात्र गमावल्यानंतर पुढे काही आपले वाटचाल सुरू राहणार नाही आहे। चांगली गोलंदाजी पाहतोय आपण। बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पहा कुठे चालला। दुसरी धाव मिळेल का यास डायरी किट देण्याचा प्रयत्न होता आणि दोन धावा अंकित केल्यात या स्कोरबोर्ड वरती। अतिशय चांगला संघर्ष होईल या दोन टीमच्या दरम्यान। रेडगर संघ ज्याची गोलंदाजी ही त्यांचा प्लस पॉईंट आहे, तर दुसरीकडे आपल्या होमग्राऊंडवरती घरच्या मैदानावरती प्रेक्षकांचा प्रतिसाद असणारा हा उसाटणे संघ पुल केला जातोय। मात्र येथे एकाच प्रकारची धाव मिळेल। खूप चांगली गोलंदाजी कळत असताना गोलंदाज पाहतोय आपण। देवीदास भोपी या गोलंदाजाला एकमेव पावर सर्कलचा षटक हातात असताना अद्यापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जातोय। एवढी चांगली सक्षम गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत। पाच चेंडू फेकल्यात, फक्त आठ डबा खर्च करत असताना पॉवर प्लेचं षटक आणि शेवटचा बॉल। यावेळेस फटका शानदार आहे आणि बाउंड्री क्लिअर करत असताना या ओव्हरमध्ये आलाय दुसरा दणदणीत चौकार। षटकाचे होते सांगता आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद 12 उसाटणे संघ। हॅलो स्पीड अप करायच्या बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला। व्ही आर सी सी उसाटणे क्रिकेट संघ तुम्ही घरच्या मैदानावर खेळत आहात, आपण स्पीड अप करायचे आहे। आणि डॉक्टर गणेश पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि अमरनाथ पंचायत समितीचे विद्यमान ते सदस्य आहेत डॉक्टर गणेश पाटील साहेब। आपलं आम्ही स्वर्गीय रामचंद्र मंडवी प्रतिष्ठान या क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑर्गनायझर योग्यदादा मंडवी हितेंद्र मंडवी आणि त्यांच्या संपूर्ण मंडवी परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत। तर दोन्ही संघांना विनंती आहे जास्त वेळ करू नका, अद्याप एक सामना याच्यानंतर खेळवायचा आहे, त्यामुळे लक्ष ठेवा। आपण सामना सुरू करा। चार षटकांचा सामना, पहिल्या षटकात बिनबाद 12 धावा पाहायला मिळाल्या, जेथे दोन चौका टोकण्यात आले व्ही आर सी सी उसाटणे
टीमच्या बाजूने फुल टॉस बॉल आणि मात्र फटका फसलाय वाईडी स्लॉंगनला टिपला जातोय झेल आणि संपतोय तो मात्र विकास पाटीलचा खेळ चला जास्त वेळ एकत्र येऊ नका लगेच प्लीज पंच सुद्धा आपल्याला ऑन करतात आणि पहिला फलंदाज 12 या धावसंख्येवरती धक्का लागलाय उसाडणे संघाला वन डाऊनचा खेळाडू समीर पाटील मैदानामध्ये जात असताना मागच्या मॅचचा जर विचार केला खेळाडूचा तर एक षटका टोकल्यानंतर लगेचच बाद झाला त्यामुळे आता या संघाविरुद्ध खेळताना समीरला थोडा दमखम दाखवावा लागेल कारण एक अतिशय चांगला गुणवान खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून नेहमीच चांगल्या धावा पाहायला मिळाल्यात मात्र आत्ता त्याच्यावरती जबाबदारी या मॅचची आणि विकेट मिळाली या गोलंदाजाला नरेश पाटील जो गोलंदाज आहे रेडगर संघाचा समीर या बेरेज दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला फुटबॉलचा वापर नाही आहे मात्र ऑफस्टिक वरती चेंडूची लाईन ठेवली आहे आत्ता गोलंदाजांचं कस लागेले ते काबीना कारण या सामन्यामध्ये बरंच काही दडलंय त्यामुळे कोणता संघ उभारी घेईल आता तेच पाहणं उचित ठरेल स्विच इट फटका चांगलाय मात्र क्षेत्ररक्षक वा कॅप्टनने मात्र जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अडकलाय जेथे कधी पाहायला मिळत नाहीये क्षेत्ररक्षक स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करतोय तो समीर पाटील जो मेन रस्ता आहे त्याच्यावरती मोठ्या संख्येने ट्रॉफिक झाली आहे ज्या कोणाच्या गाड्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या आहेत कृपया तिथून हलवा गाड्या आपण कारण खूप मोठी ट्रॉफिक झालेली आहे चौथ्या क्रमांकाचा खेळाडू कैलास पाटील मैदानामध्ये येत असताना पाहा मिळतोय समीर मात्र बाद झालाय दोन चेंडूंचा सामना केला आणि स्विच इट खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली आहे फुल टॉस बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण केलं जातं मात्र अंतिम क्षणाला येऊन चेंडूला अडवलं जातंय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने तेथे मिळाल्यात त्या दोन धावा पहिल्या षटकामध्ये जे ते चांगले फटके आले मात्र या षटकामध्ये पाहतोय आपण विकेट मिळवल्या त्या गोलंदाजाने चौदा धावा स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने कडक्या जातोय एक धाव कंप्लीट केल्या दुसरीचा कॉल दिला जातोय मात्र तोपर्यंत इथे सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या जातील जी फटकेबाजी होती ना पहिल्या षटकात दोन चौकार एकेरी दुहेरी धावा आल्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये विकेट मिळत असताना पाहायला मिळाले जेथे धावांसाठी आता उसाटणे संघाला आपल्या घरच्या मैदानावरती करावा लागतोय संघर्ष पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी फेकली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शेवटचा चेंडू आलाय डॉट दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणखी 12 चेंडूंचा खेळ संपत असताना 16 धावा चला टीम मीटिंग करू नका प्लीज बघा टीम मीटिंग साठी आपल्याला मुभा दिली जाणार नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला इथे सूचित केलं जात आहे व्यासपीठावर आम्ही पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मित्रांनो बघा क्षेत्ररक्षण दोन्ही पंच इथे विनंती आहे सर आपण लगेच क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे तर आपल्यासाठी इथे अवधी टाइम अलर्ट सुद्धा करण्यात आलेला आहे व्यासपीठावर विशालदादा चिकनकर ज्यांच्या माध्यमातून देव एंटरप्राइजेस नारेन ते ओनर साहेब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5 दिवस पिण्याचे पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्याबद्दल खऱ्या अर्थाने चांगलं काम केलंय देव एंटरप्राइजेस आपण विशालदादा तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करताना बोलतो आमच्या कॉमेंटेटर जगदीश पाटील यांच्याकडे
तो दोन ओवर खेल संपला 16-8 ची सरासरी पाहायला मिळते। सुरुवातीला 12 ची पाहिली जिथे पावर प्लेचं षटक होतं, मात्र आता 8 ची सरासरी पाहतोय। गोलंदाज कल्पेश पहिलाच बॉल फुलटॉस, फायदा उठू शकले नाही, जेल होईल का? ओहो वॉड कॅच, कार्बन कमाल, गुड कॅच। अतिशय सुंदर सुरेख रित्या झेल टिपला जातो, अप्रतिम ड्राइव लावली पुढे, थोडासा चेंडू पुढे पडतोय हे पाहिलं क्षेत्ररक्षकाने आणि आतांचा पिसारा फुलवत, मात्र झेल टिपलाय सुरेख झेल। प्रेम पाटील ने बॅट्समन मैदानावरती येत असताना थोडासा संघ आता अडचणीत सापडलाय। VRCC उसाटणे यॉकलाइनचं चेंडू खोदून काढण्याचं काम केलं जातोय। पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाली आहे, ते दोन दाबा उभे होत्या, मात्र स्टँडर्ड जपलाय फिल्डिंगचा। फिल्डिंग करत असताना स्वर्गीय प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रीडगर या संघाने आज मात्र पाहिलं तर पहिल्या सामन्यात सुद्धा अतिशय चांगला क्षेत्ररक्षण आणि त्याचंच प्राचित्य आता पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये घडत असताना। फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ पार आणि आयोजकही झेल टिपलाय, हरकत नाहीये। कोणाला तरी संधी हवी होती प्रेक्षक वर्गाला, कारण प्रेक्षक सुद्धा तिथे होते, हरकत नाहीये। षटकार आला होता, षटकार आलाय, गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि आशा बेलेला फलंदाज कैलास पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, मात्र काय फिल्डिंग करतोय संदेश भोईर, वा एकदम मस्त। लॉंग ऑनला असो लॉंग ऑफला असो चेंडूपर्यंत पोहोचण्याची ताकद ठेवतो, हिम्मत ठेवतोय आणि चेंडूला मात्र सरळ फेकून देतोय, गुड फिल्डिंग। पूर्ण क्षेत्र सांभाळलंय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे खेळाडूने। पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव मिळाली। एकने धावसंख्या पुढे सरकत असताना षटकार आल्यानंतर या दुहेरी एकेरी धाबा 26 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात। तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमध्ये आहे। एज लागली आहे, चेंडू शॉर्ट टर्मॅनला जातोय। पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळते, अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे या षटकामध्ये। जर षटकाराचा अपवाद वगळला तर एकंदरीत एकेरी दुहेरी धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय। पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 4 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11। तर निश्चित स्वरूपात संदेशने दमदार क्षेत्ररक्षण केलं आणि जगदीश पाटील 28 तारखेला नेरे दोंदरे प्रीमियर लीग 50 गाव प्रीमियर लीग जी सुनीलदादा पाटील विगर आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी 50 गाव प्रीमियर लीग होणार आहे 28 नोव्हेंबरला, तिचं उद्घाटन होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात 50 गाव प्रीमियर लीग मध्ये रिटगर गावातील खेळाडू खेळताना आपण पाहणार आहोत। 27 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात। चला रिटगर संघ गोलंदाज प्रणव गोपी, शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूवरती जास्त जास्त धाबा जमवण्याचा प्रयत्न राहील त्या दोन खेळाडूंचा, कैलास पाटील आणि त्याचबरोबर प्रेम पाटील। चौथ्या षटकाला झालाय सुरुवात, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टम्प, पंच वाईडची खूण करत असताना एकेरी स्वरूपाची धाव पाहायला मिळतो आपल्याला इथून। अद्याप 6 चेंडू फेकायचे आहेत ते गोलंदाजाला प्रणव, यावेळेस फटका मात्र पूल करण्याचा प्रयत्न, जास्त उंची आहे
आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अतिशय सुरेखपणे जेल टिपला जातोय. वन मोर विकेट डाऊन. रामचंद्र मडवी प्रतिष्ठा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नाव लागले गा जायला, बघा नाव लागले गा जायला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय आज उसाटले गावाला, स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक. जितेश मडवी न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होत असताना पहा मिळतोय आपल्याला कैलास मात्र नॉन स्ट्राईक इन लय, कारण नवीन येणारा बॅट्समॅन स्ट्राईक वरती राहील. असा आयसीसीचे नियम पाहिले तर दरवर्षी बदलत असतात आणि त्या बदलामध्ये फटका तर चांगला आहे. जागेवरून खेचला, वॉट अ शॉट, सुपर डुपर, हे लगा सिक्सर. होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवी आना, होता जाईल तीत मान. होऊन गेले ते शिवभक्त, गेले होऊन पैलवान, स्वर्गीय रामचंद्र मडवी आना, होता जाईल तीत मान. आल्या आल्या षटकाराने स्वागत केलं जातोय. जितेश मडवीला पाहतोय एक उंच पुरा यंगस्टार खेळाडू या टीमचा, आणि आल्या आल्याच वाडीश लॉंगनला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या अगदी समोरून षटकार टोकलाय. गरज होती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची, जेणेकरून 40-45 टार्गेट. पुन्हा एकदा फुल टॉस, फटका बराच वेळ अभेद होता, फसला होता, एक धाव कंप्लीट केली. या दुसऱ्या धाबेचा प्रयत्न राहिला आणि ते दोन धावा पूर्ण केल्या जातात. 36 धावा स्कोरबोर्डवरती लागत असताना जेथे शेवटच्या स्लॉगमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशा वेळेला एका दुसरा मोठा फटका येणं तेवढं सुद्धा अपेक्षित राहील या टीमच्या वतीने, कारण जितेश पुन्हा एकदा ऑन साईडला मोठ्या बॅकलिपने खेळायचं होतं. एक धाव कंप्लीट केली आहे. कैलास मात्र धाव घेत असताना जितेश बाद झाल्यात. बॅट मात्र व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग करता आली नाहीये. थ्रो ऍक्युरेट आलाय. फलंदाज बाद. उपतालुका प्रमुख होता अंबरनाथचा, उपतालुका प्रमुख होता अंबरनाथचा, बघा नाव यो साजला, बघा नाव यो साजला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक हाय्या तुमसाठी गावाला. त्याच्या स्पर्धेची चर्चा ज्याच्या त्याच्या तोंड ओटावरती नाभच एकच नाव, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याची स्पर्धा. गे 4 दिवस पाहतोय आपण आणि उद्या या स्पर्धेचा सांगता समारोप म्हणजेच अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये सुद्धा मोठमोठे संघ उद्या पाहायला मिळतील जे क्वालिफाय झाल्यात. फुल टॉस बॉल अगदी गॅपमध्ये ढकलला आहे. 200 रक्षकाच्या मधून जातोय चेंडू गोळीच्या वेगाने 4 धावेसाठी आणि रेफर केलंय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना. डिसिजन तुमच्याकडे येईल आणि नो बॉल, नो बॉल होता तिसऱ्या पंचाने व्यवस्थितरित्या ते फाईल आणि फ्रीट. आता काय होईल, नो प्लस 4 म्हणजे एकूण टोटल पाहिली तर आता 40 झाली आहे. 40 42 सॉरी 42 फ्रीट. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फ्रेडचा बॉल होता, पाठीमागे सरकले, चेंडू गेला ऑफस्टिकच्या वरून आणि एक डॉट. जे ते संधी होती ना, त्या संधीचं सोनं करणं तेवढंच महत्वाचं होतं.
कारण क्रिकेट मध्ये संध्या वारंवार मिळत नसतात आणि अशा संधीचं सोनं करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. चेंडू गेलाय तो डॉट फुल टॉस, फायदा उठू शकले नाहीये. एक धाव कंप्लीट केली जातोय, दुसरे धावेचा प्रयत्न फलंदाजाला व्हावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये बाद, एकच जा मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती इनिंगची झाली आहे सांगता आणि एकूण चार ओव्हर मध्ये VRCC उत्साहाने संघाने 43 जाबा बनवल्यात आणि 44 जाब्यांचं लक्ष ठेवलंय ते स्वर्गीय प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रीटगर या टीम समोर. तर बघा, सामन्याचं दुसरं सत्र जलद गतीने सुरू व्हायला हवं. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2022 आजचा चौथा दिवस अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा आहे. खरं तर 400 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात, त्या 43 जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे ती रेडगर संघाला. चेक. थँक्स. इथे प्रवीण दुगाडे सर मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. अमरनाथ पंचायत समितीचे विद्यमान सदस्य डॉक्टर गणेश पाटील साहेबांचं स्वागत इथे केलं जाणार आहे. डॉक्टर गणेश पाटील साहेब आपण यावं. निश्चित स्वरूपात कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ज्यांचं समाजाला योगदान प्राप्त झाले निश्चित स्वरूपात, मग तिथे आरोग्य यंत्रणा असो किंवा राजकीय क्षेत्र असो, विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या प्रभागातील आपल्या विभागातील जे जनतेला ज्यांचा खूप मोठं योगदान आहे असे अमरनाथ पंचायत समितीचे विद्यमान सदस्य डॉक्टर गणेश पाटील साहेबांचं भगव वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन योग्यदादांच्या शुभास्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. चला फलंदाजी जोडी पाठवायची आहे रेडगर. तर नारायण आणि नागझरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नारायण आणि नागझरी काय झालं, छोटा साप आला होता, छोटा साप. तर गोलंदाज समीर पाटील, 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. सलामीचा फलंदाज सौरभ भगत आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहुल भगत. पहिल्या चेंडूवर अपील केली जाते. संपूर्ण उसाडण्याचे खेळाडू एकत्र होत आहेत आणि पंच बोर्ड वरती करतायत आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो सौरभ भगत. 44 धावांचा पाठलाग करत असताना येणार आहे 23 चेंडू आणि आता 44 धावांची गरज. थँक यू सो मच जगदीशजी पाटील सर आणि प्रवीणजी दुगाडे सर. टीम नारायण आणि या मॅचमधली विनर आणि त्याआधी दोन सामने जिंकणारा श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या दोन्ही टीमना यायचं आहे या मॅचमधला विजेता संघ असं चिठ्ठीवरती आम्ही नाव टाकतो. 12 टीम्स आहेत.
यस दोन्ही टीमचे एक एक प्लेयर या ठिकाणी उपस्थित राहतील. चालू मॅच मधील 12th मॅन आणि दोन संघांचे कॅप्टन. तर आपल्याकडे जो वेळ आहे तो वाचेल हिरामन पाटील यांच्याकडनं प्रत्येकी विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज. समीर पाटील तयार. पहिला चेंडू शफल झाले. लक्ष 44 सुरुवात दमदार चौकारानं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्कोअर लागला. इट्स 4. थँक्यू डीजे. नागझरी टीमच्या कॅप्टननं त्वरित रिपोर्ट करायचा आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीचे संघनायक. कारण यानंतर एक मॅच काही झालं तरी होणार आहे. आज दोन संघ पुढे सरकतील 12 मधून. कारण उद्या अंतिम दिवस मॅच बॉल रिटर्न आलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर विकेट नंतर 4. मागच्या मॅच मध्ये त्यानं धुवाधार बॅटिंग केली तो सौरभ भगत स्वस्तात बाद झाला. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी कॅप्टन कावे घेत आहे. इथे फटका समोर लंबॉनला आमच्या कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर. 100 कॅच टिपली अ फॅन. आयोजक आहे म्हणजे इथे झालं असं ते म्हटलं जातं ना हमारी कश्ती भी वहा दुबी जहा हमारा आदमी खडा था. बिलकुल हमें तो अपनों ने लूटा थी वहां डूबी जहां पानी कम था. बॉलर तैयार है. बॉलिंग ट्रैक वरती समीर पाटील. एक चौकार एक षटकार. रिटगर इज ऑन फायर. फ्रंट फुटला येऊन उडवायचं होतं. इनसाइड आउट स्टाईल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हते. पाहिलं होतं फिल्डरनं इनफील्डच्या वरनं पाठवायचं होतं बॉल. चेंडू जातो डॉट. हा फलंदाज का मैदानावरती जास्त वेळ थांबला संदेश भगत ज्याचं नाव. तर या मॅचला कदाचित 3.5 ओव्हरपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ज्या अनुषंगानं सध्या तो मूड मध्ये अग्रेशन मध्ये दिसतोय. अग्रेसिव्ह बॅटिंग सध्या होत असताना शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. गावदेवी नारायणचे कॅप्टन आहेत का नागझरीच्या तर उपस्थित झालेत. बॉल आता यार फटका सुंदर आहे. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अँड कॅट. एका हाताने टिपलाय हा अविश्वसनीय झेल. या ऍक्शन रिप्ले पाहू. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातनं राईट आर्म ओव्हर दी विकेट. अगदी लेंथ बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह 100ली. काय झेल या ठिकाणी टिपण्यात आला आणि काय टेलिकास्ट करतीये आज प्राप्ती लाईव्ह आणि त्यांची पूर्ण टीम. ग्रेट जॉब बॉईज. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती 4, तिसऱ्या बॉल वरती 6, चौथा चेंडू डॉट, पाचव्या बॉल वरती विकेट. एक नाट्यमय हे षटक आहे. पण आता कुठे सुरुवात झाली आहे अजूनही क्लायमॅक्स या मॅचचा बाकी आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका. पहिल्या षटकातील अंतिम बॉल समोर फलंदाज अमित भोपी त्याला देखील केलं बीट. पहिलं षटक संपलंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत त्या म्हणजे 10. एक चौकार एक षटकार कौतुक बॉलरचं का होऊ नये त्या व्यतिरिक्त 2 विकेट आणि 2 डॉट. इथे हरचंद्र गवली चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एका षटकाचा खेळ थांबलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर रन्स 10. तर पुन्हा एकदा सांगतोय टीम नारायण टीम नागझरी आणि या मॅचमध्ये ज्या दोन्ही टीम्स खेळत आहेत त्यांचे 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आता आपण ड्रॉ करणार आहोत या 3 टीममध्ये. सध्या तुम्हाला समीकरण पाहायला मिळत आहे. 18 चेंडू 34 धावेची गरज आहे. काही क्षणात आपण ड्रॉ करतोय. एक ओव्हर वाट पाहिजे अनिल दादा. त्यांना देखील वेळ व्हावा. 18 चेंडू 34 गरज. जाऊया मैदानावरती. काही चर्चा आता संघनायकांमध्ये मैदानाच्या आज सुरू आहे. म्हटलं जातं बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आपण जाऊया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. अपकमिंग सुपर डुपर स्टार बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. उसाटणे क्रिकेटचं गोलंदाजी मधलं भविष्य आणि पहिल्या बॉलवरती मिथ्य विकेट. नाव लक्षात ठेवा रोशन हजारी. येणाऱ्या काळात हा एक स्टार प्लेअर आहे.
उसाडणे ग्रामीण टीम मधन प्रवास सुरू जरूर झाला आहे. इन फ्यूचर रायगड ठाणे टेनिस क्रिकेट मध्ये हे नाव अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांचे धाबे दणाणून सोडेल. रोशन हजारी निश्चित तौर पर ओंकार, अगर इनके उम्र को देखे तो 19 साल का ये खिलाड़ी है, काफी क्रिकेट बचा हुआ है इनके करियर में, तो ऐसे में यहाँ से भी अगर अच्छा वो परफॉर्म करते हैं दिन ब दिन तो यकीनन आगे जाके ये बड़ा स्टार बन भी सकते हैं और इन्हें एक बड़ा स्टार बनने में कोई रोक भी नहीं सकता. तर प्रत्येकी विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज केलं आणि ते कॅश प्राईज आहे गुरुनाथ दादा पाटील यांच्याकडनं, हिरामन पाटील यांच्याकडनं. विकेट सत्तापर्यंत आपण पाहिलं तर या मॅचमध्ये गेलेत त्या म्हणजे 3, नवीन फलंदाज झाला नंबर 5 वरती कल्पेश भोपी. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन मला आजही बुर्दुलचं मैदान आठवतं ज्यावेळी पहिल्यांदा समीर या सगळ्या यंगस्टर्स प्लेयर्सला ज्यावेळी टेनिस बॉलचा हंगाम जवळजवळ संपतो प्रॅक्टिस मॅचेस खेळवल्या जातात 8 ओव्हर 10 ओव्हर कधी 15 ओव्हर आणि त्यावेळी बुर्दुल वाकण आणि उसाडणे यांच्यामध्ये मॅचेस व्हायचा. ज्यावेळी रोशन म्हात्रेंना 2 बॉल टाकले जो फर्स्ट टाइम मैदानावरती आला त्यानंतर मोतीराम भोईर म्हणाला जो वाकण संघाचा एक कॅप्टन कूल आहे ज्याला आम्ही नेहमीच एक आदर्श मानतो की येणाऱ्या काळामध्ये उसाडण्याच्या ग्रामीण टीममध्ये हा स्ट्रायकर बॉलर असेल आणि आज सध्या ती जे प्रेडिक्शन होतं ते खरं आहे आणि अजून एक विकेट रोशन हजारेच्या खात्यात या ठिकाणी नाही गेली आहे. अपील जरूर झालं पण अंपायर सहमत नाही आहेत आणि नारायण टीमला मिळाली आहे बाय. ती टीम गेली आहे पुढच्या मॅचमध्ये. नको भावा तुझ्याकडून तरी नको नको. थँक्यू. विकेट आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती त्यानंतर 2 डॉट आलेत. अजून एक सुंदर बॉल, 1 more dot. काय बॉलिंग करतोय. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या जरूर व्हायला हव्या बॉलर रोशन साठी. या मॅच मधली विनर टीम आणि नागझरी यांच्यामध्ये पुढचा सामना होणार आहे त्यामुळे दोन्ही टीमने स्पीडअप करा. यानंतर एक मॅच तुम्हाला खेळायची आहे. 4 चेंडू 3 निर्धाव 1 विकेट. फटका हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली अजून एक विकेट मिळतीये. जर गोलंदाजीसाठी रोशन हजारे आलाय विकेट टाला नाही तर कुणाला मिळणार म्हणून तर म्हणालो पहिला बॉल टाकण्याच्या आधीच की उसाडणे गावाच्या क्रिकेटचं गोलंदाजीचं फ्युचर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. नाव लक्षात ठेवा रोशन हजारे. ग्रेट बॉल. व्यासपीठावर उसाडणे ग्राम पंचायतीचे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य किरण दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक महत्वाची सूचना, नारायण टीम कुठेही जाऊ नका, कॅप्टन लक्ष असू द्या. उद्या या टीम मधनं जी विनर आहे त्यांच्यासोबत तुम्हाला दुसरी मॅच खेळायची आहे. 8:40 आज पहिला बॉल पडलाय. उद्या फायनल डे. अनिल ढोपरे यांच्या डोक्यामध्ये काही वेगळंच चाललं असतं. उद्या 7 उठा, कधीही तुम्हाला मॅच खेळायला बोलवलं जाईल. पहिली मॅच संपली की दुसऱ्या मॅचला तुमचं रिपोर्टिंग टायमिंग इथे पाहिजे. मेडन ओव्हरची आली आहे संधी. मेडन ओव्हरची संधी पण त्याच्या विरुद्ध आता आक्रमण आणि ओव्हर हॅट्रिक विथ मेडन ओव्हर. या बॉलरसाठी आता फक्त इतकंच म्हणावं लागेल, रखून में उबाल जब तक जवानी है. रखून में उबाल जब तक जवानी है. रोशन हजारे की इसी गेंदबाजी की टेनिस क्रिकेट की टीम VRCC उसाडणे दीवानी है. वॉट अ फायरिंग स्पेल. निश्चित तौर पर ये जो स्पेल किया, ये जो मेडल ओवर किया, उनके आगे के भविष्य के लिए, भविष्य के सेहत के लिए काफ़ी अच्छा है. यहाँ से उन्हें एक मोटिवेशन मिलेगा, यहाँ से उनका जज्बा हौसला बढ़ेगा कि मैं बड़ी टूर्नामेंट में अच्छा कर सकता हूँ. देखिए घरेलू मैदान पर कुछ बड़ा करे ना इंसान, क्योंकि घरेलू दर्शकों का दबाव रहता है, उनसे अपेक्षाएं रहती है दर्शकों की कि हमारी टीम कुछ करे. लेकिन उस वक्त अगर कोई खिलाड़ी अच्छा करे ना तो वो बाहर जाके भी अच्छा जरूर कर लेता है. एक कैश प्राइज आला है, एक युवा नेतृत्व उसाडणे गावाचं हितेन मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोशन मात्रेसाठी आज उसाडणे मध्ये. रोशन हजारीसाठी माफी असू द्या, सेकंड टाइम मिस्टेक झाली. कारण आज त्यांना बॉलिंगच इतकी चांगली केली आहे की प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडलाय. त्याचं नाव रोशन लक्षात, कारण आज त्यांनी ऋतिक रोशनपेक्षा सुपर डुपर हिट कामगिरी या मैदानावरती केली आहे. मेडन ओव्हर विथ वी ओव्हर हॅट्रिक. ऑन साईडला मॅच संपली नाही या रिटगर टीम देखील कम बॅक नक्की करू शकते. आता रिटगरला देखील या मॅचमध्ये इतकंच म्हणायचं आहे, जितना कठीण संघर्ष होगा जीत भी उतनी ही शानदार होगी.
बनवायच्या धावा या मैदानावरती 44 आणि आतापर्यंत झालेत त्या म्हणजेच धावा स्कोर कार्डवरती 11 बॉल बाकी आहेत अजूनही 11 आणि आवश्यक आहेत धावा 33 11 चेंडू 33 ची गरज हा बॉल जाईल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आले अप्रतिम फिल्डिंग पण जजमेंट थोडस खराब असं म्हणावं लागेल कारण मागे भरपूर पॅसेज होता जिथे सहज इझिली झेल होऊ शकला असता पण झेल या ठिकाणी जरी कठीण वाटला पण त्याचे प्रयत्न अप्रतिम राहिले अडवण्यामध्ये त्यांना पसंती दिली कारण त्याला वाटलं की आता बाउंड्रीच्या आपण फार क्लोज आलोय बॅलन्स जातोय तर त्यांना बॉलला आतमध्ये ढकललं पण दोन धावा आणि त्या सोबतीने जीवनदान म्हणावं लागेल फलंदाजाला धावफलक दोनने पुढे सरकतय 10 चेंडू 31 ची गरज होती आता 9 चेंडू 31 ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाज मयूर भंडारी आता कठीण क्लायमेट आता बदललाय मॅच मधला जो मूड होता ना तोच बदलून टाकला रोशन हजारीच्या गोलंदाजीने बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर शफल झाले फाईन लेगच्या वरनं दिशा द्यायची होती सिंगल झाली कम्प्लीट यष्टीरक्षक फार वेगानं आले अग्रेशन होतं की डायरेक्ट हिट केलं जावं टेनिस बॉल क्रिकेट बॅकअप थोडंसं कदाचित उशिरा येतं मी म्हणेल प्रत्येक टीमनं त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला हवं जर तुमचा बॉल थर्डमॅनला जातोय डायरेक्ट हिट केलं जाईल यष्टीरक्षक किंवा बॉलर एंडला मिडविकेटचा किंवा मिडॉनचा किंवा लॉंगॉनचा फिल्डर बॅकअपला पोचायला हवा बॉल्स कवर्समध्ये गेला फाईन लेग स्क्वेअर लेग जे यष्ट्यांच्या मागे आहेत त्यांनी बॅकअपसाठी यायला हवं हे छोटे छोटे बेसिक्स आहेत त्याच्यावरती काम झालं तर विजय मिळेल फटका जाईल आता बाउंड्री लाईनच्या थांबावं लागेल कदाचित हा रिझल्ट आता जाईल टेक्नॉलॉजी टीम कडे अनिल दादा आपण आधी चेक करू आणि जर चेक नाही झाला तर अनिल डोपरी सारखा प्रामाणिक क्रिकेटर इथे नाही आहे आपण योगेश दादांनी देखील इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय एक्झॅक्टली घडलंय काय दूध का दूध पाणी का मानी प्राप्ती लाईव्ह आपल्याकडे आहे देखते आगे की क्या होगी कहाणी आपल्या मुख्य स्क्रीनवरती तो ॲक्शन रिप्ले यावा ही आपण विनंती करू प्राप्ती लाईव्ह टीमला आधी चेक केलं जातं वॉर रूममध्ये फिल्डिंग सेट करा थांबू नका थांबायला वेळ आपल्याकडे नाही आहे थांबायला वेळ नाही आहे नंतर एक मॅच बाकी आहे आणि आज तुम्ही घरच्या परिसरामध्ये खेळताय होमग्राऊंड जरी तुमचं वेगळं असलं पण तरी देखील इथे तुम्हाला जास्ती मुभा दिला जाणार नाही समजा आता फिल्डिंग सेट करून घे आणि आता मुख्य स्क्रीनवरती आपण ॲक्शन रिप्ले पाहूयात निर्णय अजूनही आला नाही आहे अंपायर संतोष चौधरी त्या ठिकाणी चेक करतात चला बाकी सगळ्यांनी बाजूला वा गावाची टीम आम्ही समजू शकतो पण अंपायरला तर जागा द्या थोडं बाजूला वा सर्वांनी पाहायचं आहे संतोष चौधरी सरांच्या माध्यमातून डिसिजन काय येतोय कारण हा निर्णय मॅचमध्ये एक अमूलाग्र बदलाव टाकणार आहे मोठा फटका आला त्या मॅच ऑन होईल रिटघरसाठी आज अप्रतिम क्रिकेट रिटघरनं खेळलाय पहिला सामना जिंकले आज दिवसभर ते क्रिकेट खेळत आहेत स्टॅमिना फिटनेस त्याच्याबद्दल नक्कीच दाद द्यायला हवी रिटघर टीमला कारण आज सकाळपासून क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट त्यांचं सुरू आहे त्याबद्दल विशेष कौतुक रिटघर संघाचं हा फटका फक्त या मॅचमध्ये महत्त्वाचा आहे डिसिजन पेंडिंग एक्झॅक्टली घडलंय काय ते पाहिलं जाईल जितू दादा आपण मेन स्क्रीन वरती रिप्लाय दाखवायला तर हरकत नाही आहे काही काळ चर्चा तर भरपूर सारी सुरू झाली आहे फोटो फिनिश ज्याला डिसिजन म्हटलं जातं ना अगदी हा तोच निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असे अनेक सारे चित्र आपण पाहतो जर आपल्याकडे प्रॉपर एव्हिडन्स नाही आहे एक मॅच आपली अजूनही बाकी आहे एक गोष्ट चांगली आहे की कंपल्सरी चेस आहे
तो मैं सुपर ओवर किया बॉल आउट से टेंशन नहीं है। आणि हा निर्णय तर आपल्यापर्यंत आलाय, चला आता मुख्य स्क्रीन वरती आपण पाहूयात एक्झॅक्टली काय घडलं होतं। हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, बॉल अडवल्यानंतर तो क्षेत्ररक्षक बाहेर गेलाय असं अंपायरचं मत आहे, त्यामुळेच इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद देखील होतील आणि धावा मिळतील फक्त अंपायर्स एक सिंगल यस। तर या आपण ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहू प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मुख्य स्क्रीन वरती। ट्वेल्थ मॅनने बघितलं आहे आणि खरोखरच प्राप्ती लाईव्हचंही कौतुक करायला हवं आणि उसाटणेच्या खिलाडू वृत्तीचंही। जे प्रेक्षक आहेत, जे सपोर्ट करत आहेत उसाटणे टीमला, त्यांनी सरळ सांगितलं थर्ड अंपायरला, जे असेल ते द्या, जे असेल ते द्या, निर्णय काही असो, षटकार असो की खेळाडू बाद असो, पण जे आहे ते द्या की जेणेकरून या टुर्नामेंटला कुठल्या प्रकारची गालबोट लागू नये। जो होगा फिर देखा जाएगा आणि अतिशय चांगला निर्णय। कारण मित्रांनो मागे कॉमेंट्री बॉक्स थोडा बाजूला वा, सगळ्यांनी समजू शकतो तुमच्या गावाची माझ्या मग स्टँड आहेत, तिकडनं एन्जॉय करा। अनुज जावा मैदानावरती। समीकडे आपण पाहूया, जिंकण्यासाठी गरज आहे, अजूनही उर्वरित येणारे चेंडू बाकी आहेत 7 आणि आवश्यक आहे धावा 29। 7 चेंडू 29, थोडा वेळ जास्त जातो, स्पीडअप करा दोन्ही टीम्स। फटका ला जवाब आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आता छक्का नाही अट्टा नाही तसा आहे, पण रन मिळतील 6। इट्स बिगिट कडक, मॅच संपली नाही। देखिए इस बार इस तरह से मारा कि बगैर एक्शन रिप्ले ही अंपायर बताए कि ये 6 हैं। यही तो बात थी, कारण मागच्या ज्या काही धावा होत्या 3-4 ज्या काही वाचवल्या गेल्या त्यांचा काही जो इम्पॅक्ट ना मॅच मध्ये पडताना दिसतोय, तिथे 6 आला असता 5 अजून कमी झाले असत्या, सध्या 6-23 आहे सध्या आपल्याला पाहायला मिळालं असतं 6-17 समीकरण, पण इथे चित्र सातत्यानं बदलताना दिसलंय। येणारे बॉल बाकी आहेत या मॅच मधले 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावा त्या म्हणजे 23। सकाळी देखील एक सामना आपण पाहिला तो जे मजकूर विरुद्ध नागझरीच्या दरम्यान, असंच काही समीकरण होतं, 6 बॉल तिथे 22 बनवायच्या होत्या, पहिल्या बॉलमध्ये षटकार जरूर आला पण त्यानंतर गोलंदाजांना मॅच जिंकून दिली नागझरी टीमला, तीच टीम यानंतर सामना खेळेल या मॅचला विनर सोबत, नारायण टीमला मिळाली आहे बाय आणि ड्रॉ सोबत ते पुढे सरकलेत सुपर एटला एक जोवेली आली आहे। त्यानंतर आज ही दुसरी टीम देखील आपण पाहतोय, अजून काही सामने जे आहेत ते बाकी आहेत, पण खऱ्या अर्थानं विशेष कौतुक या स्पर्धेचं का केलं जातं, 4 बाईक तर आहेतच आपण पाहताय, उत्कृष्ट आपण जर पाहिलं फलंदाज गोलंदाज त्यांच्यासाठी तर दिल्या जातात, बेस्ट अंपायर बेस्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की लकी अंपायर अँड लकी कॉमेंटेटर त्यांच्यासाठी देखील बाईक दिली जाईल। पडल्यानंतर हलकासा स्लोवर वन स्ट्राईक त्या ठिकाणी हवी आहे, पण अशी स्ट्राईक दिली जाणार नाही, हा या स्पर्धेचा नियम आहे। फर्स्ट अटेम्प्टला एसटी रक्षकांना बॉल पकडला, तो बॉल तिथेच डेट होईल, इंटरनॅशनल रूल आयसीसीच्या माध्यमातून जे आलेत ते तर आहेतच, मतलब टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जसा विभाग बदलतो नियमावली अनेक सारी बदलत राहते। बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती, 5 चेंडू 23 धावा, व्हॉट अ बाउन्स। पडल्यानंतर हा टेक ऑफ झाला जरूर आणि अंपायरच्या माध्यमातून आधीचा बॉल 1 for the over कॉल झाला, आता उसळी मिळाली, नो बॉलचा इशारा आला, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी। चला अंपायर सोबत जास्त कुठली एक्स्ट्रा चर्चा केली जाणार नाही, आधी 1 for the over देण्यात आला होता, त्यानंतर हा आपटी बार जो अगदी नाका समोरून गेला आणि एकदा का 1 for the over दिला गेला, खांद्याच्या वरती बॉल आला, मग तो फटका खेळला जाऊ दे किंवा नाही, बॉलच्या हाईट फॅक्टरची चर्चा होते, विचार त्याच्यावरती केला जातो आणि त्यानंतर अंपायरचा इशारा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे मॅच अजूनही बाकी आहे। 5 चेंडू 22 गरज, बॉल तयार प्रेम यावी समोर होता, ऑन साइडला खेचला फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, फिल्डरचे प्रयत्न अप्रतिम पण चेंडू सीमारेषा बाहेर, एका टप्प्यावरती 4 आणि समीकरण उरलंय 4 बॉल 18।
चार चेंडू 18 धावेची गरज। टीम नागझरीचे कॅप्टन सज्ज राहायचे। अनिल दादा पुढचा सामना किती षटकांचा होईल? 3 ओव्हरची मॅच। चार चेंडू 18 रनची गरज, चार बॉल 18 धावा, एक नवा इतिहास रचला जाईल का? रिटघर आजचा दिवस त्यांचा आहे, एक अनपेक्षित विजय आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती टीम मिळवेल का? पुन्हा एकदा स्लोअर वन, मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये थोडीशी लेंथ मागे खेचली, वन फॉर दी ओव्हर आला त्यामुळे बॉलरला समोर यावं लागलं। पुन्हा एकदा कॅप्टनने हलकीशी चर्चा केली, जर 6 मीटर वरनं बाउन्स होतोय, 4.5 मीटर 4 मीटरचा रेंज आहे, तिथनं लेंथ वरनं तुम्ही थोडासा टॉस करू शकता, ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं। डॉट बॉल 3 बॉल 18 शफल झाले, फाईन लेगला बॉल बाउंड्रीच्या बाहेर, इथे मिळतील रन 4, म्हणजे आता औपचारिकता बाकी आहे, कारण आता 2 बॉल 14, पण चमत्काराला नमस्कार इथे केला जातो। पाहिजे कशा प्रकारे हा सामना संपतोय, या मॅचचा रिझल्ट काय येतोय, त्यासाठी उत्खंठा अजूनही शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतीय। 2 चेंडू आणि 14 धावा, स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, जवळजवळ तरी कागदावरती शक्य नाहीये, पण आजही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमधली ती मॅच तुम्हाला आठवत असेल, राहुल जोगाडियाच्या विरुद्ध 3 बॉलमध्ये बनलेल्या त्या 30 धावा, वाईट बॉल, मॅच संपली नाहीये। 2 बॉल 13 रन, याच मैदानावरती 2 बॉल 11 ची मॅच, 8व्या नंबरवरती येणाऱ्या किशोर मुकादमला जिंकून देताना आपण पाहिलं, जी टीम 6 बॉलमध्ये 3 याच मैदानावरती बनवू शकली नव्हती, त्याच टीमनं 2 बॉलमध्ये 11 याच मैदानावरती बनवल्या, म्हणजे लढणाऱ्याला या मैदानावरती किंमत आहे, ते विसरून चालणार नाही। श्रीकृष्ण नागझरीचे कॅप्टन टॉससाठी पोहोचायचे, भारत मात्रे आपण आधी संपर्क साधायचा आहे। दोन चेंडू 13 ची गरज, तिसरे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत। दोन चेंडू 13 धावा, गोलंदाजाच्या शैलीवरती देखील आक्षेप घेण्यात आलाय, फार मोठा दबाव आहे, पण त्या दबावासमोर थांबेल ते नाव प्रेम नाहीये। आता 1 चेंडू 13 रन, भारत मात्र आपण संपर्क साधायचा त्वरितच, काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल चर्चा केली जाईल। नागझरी टीम आले तिकडनं, 1 चेंडू 13 धावा, फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, मात्र मिळाली विकेट आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतीये टीम समीर पाटील आणि त्याची आर्मी VRCC उसाटणे, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अट ऑल, विकेट घेतल्या 3, षटक टाकलं मेडन, या स्पर्धेतलं दुसरं, तोच गोलंदाज ठरलाय रोशन हजारे, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। तर निश्चित स्वरूपात थँक्यू।